नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या एका स्टॉकची चर्चा आहे. तुम्हाला माहिती आहे का, या स्टॉकचा जो प्रवास सुरू झाला होता ना, तो 2010 साली अर्थात 4 जानेवारी 2010 तो होता फक्त 2400 रुपये, आणि तिथपासून तो 2023 पर्यंत त्याने 28,000 रुपयापर्यंतची मजल मारलेली. मित्रांनो, हा एकच शेअर असा दमदार आहे की ज्याचं नाव पण तुम्हाला मी आता सांगतोय. चार्ट पाहिल्यावर तुम्हाला समजेल की किती कन्सिस्टंटली त्याने चांगली एक रॅली दिलेली आत्तापर्यंत. आणि महत्वाची गोष्ट, हा आता स्प्लिट होतोय. 5 जानेवारी 2023 ही त्याची लास्ट रेकॉर्ड डेट आहे, म्हणजे ज्यांच्याकडे ही या तारखेच्या आधी शेअर असतील त्यांना या स्प्लिटचा फायदा घेता येणार आहे. आणि हा स्प्लिट असेल 1:10 या रेशोमध्ये. म्हणजे तुमच्याकडे जर आत्ता 28,000 किंवा 27,000 रेंजमध्ये आत्ता तो चालू आहे, त्याचा जर एक शेअर असेल तर तुम्हाला त्याचे 10 शेअर्स मिळणार आहेत जवळपास. म्हणजे त्याची प्राईस एक 2700 रेंजमध्ये येऊ शकते. तर मित्रांनो, अशा कंपनीची आज माहिती घेतोय आपण, अर्थात नेस्ले. मित्रांनो, नेस्ले ही कंपनी आजपर्यंत खूप चांगला प्रवास केलेला आहे. FMCG सेक्टरमधली एक उत्तम कंपनी आहे आणि बलाढ्य पण आपण तिला म्हणू शकतो. पर नेस्लेचा प्रवास हा असा सुरू नाही झालेला. ऍक्च्युली हेनरी नेस्ले, जे नेस्लेचे मालक, यांनी ही कंपनी सुरू केली, पण हिच्या मागे खूप छान कहाणी आहे. ॲक्च्युली त्यावेळी त्यांच्या कुटुंबामधलीच काही लहान मुलांचा मृत्यू झाला, एक योग्य पोषक आहार न मिळाल्यामुळे किंवा न्यूट्रिशन्स न मिळाल्यामुळे. आणि हीच कंडिशन संपूर्ण जगामध्ये चालू होती. आणि मित्रांनो, तुम्ही पाहायला गेला असेल की त्यांनी याच्यावर थोडं काम केलं, की याच्यावर काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी काही रिसर्च केल्यानंतरनं जवळपास 1867 साली यांनी नेस्ले ही कंपनी चालू केली. सुरुवातीला यांनी ह्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट्स बनवले ते नॉर्मली मिल्क, त्याच्यानंतर काही ग्रेडियंट्स वापरले त्याच्यामध्ये, जसे की आपण बघतो की लहान मुलांना ज्या गोष्टी लागत असतात, ओके, ते त्यांनी त्याच्यामध्ये वापर केला. म्हणजे शुगर याच्यामध्ये वापरली गेली, मिल्क वापरलं गेलं, आणि काही ग्रेन्स असं मिळून काही मिक्सर केलं गेलं, आणि ते लहान मुलांचं पोषक आहार त्यांनी त्याच्यामध्ये वापरले. आणि जगामध्ये ही कंपनी सुरुवात झाली 1867 साली. परंतु मित्रांनो, हा प्रवास एवढा सोपा नव्हता, कारण हे बेबी फूड्स त्यावेळी नॉर्मली नवीन होतं, लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा काही मोठा दृष्टिकोन नव्हता. आणि अगदी तुम्ही पाहिलं असेल, नेस्लेचा लोगो जो पाहिला असेल ना, तर त्याच्यामध्ये एक मोठा पक्षी दिसतो आणि त्याच्यामध्ये त्याची 2 छोटी पिल्लं दिसतात. परंतु हा लोगोच तुम्ही स्क्रीनवर पहा की याच्या आधी थोडा वेगळा होता. याच्या आधी 3 छोटी पिल्लं असायची आणि तो पक्षी त्याला फीड करत असायचा. परंतु जगामध्ये जे नंतरनं चेंज झाले की 2 अपत्य असावं याच्यावरही कंट्रोल ठेवला गेला, त्यामुळे त्यांनी त्यांच्या लोगोमध्ये पण चेंज केला गेला. आणि आता सध्या जो आपण लोगो पाहतो ब्ल्यूमध्ये, तो त्यांनी 2015 साली फायनल केलेला आहे, की जो आता नॉर्मली डिजिटली पण रीड करता येतो. तर मित्रांनो, याची रंजक कहाणी यांची, यांच्या लोगो मागे पण आणि नेस्लेबाबत आपण आता इन डिटेलमध्ये थोडी माहिती जाणून घेऊया. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय होतं, नेस्लेनी त्याच्यानंतरनं थोडा टायअप केला, कारण त्यांना अजून टेक्नॉलॉजी आणि पैशाची गरज होती. 1905 साली त्यांनी अँग्लो स्विस मिल्क कंपनी बरोबर टायअप केला आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांचं प्रस्थ वाढवलं. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की 1905 सालचा काळ, त्यानंतरनं वर्ल्ड वॉर 1 वर्ल्ड वॉर 2 सुरू झालं. आणि याच्यामध्ये नॉर्मली लोकांना खाण्याची आणि मिल्कची गरज खूप होती सैनिकांसाठी, आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळी पॅक्ड मिल्किंग प्रोडक्ट्स विकायला सुरुवात केलं. की त्याच्यामुळे नेस्ले ही त्यावेळी बूम झाली, कारण त्यावेळी जी रिक्वायरमेंट होती छोट्या मुलांचा आहार प्लस सैनिकांसाठी पॅक्ड ड्रिंकिंग जे मिल्क असतं ते त्यांनी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. आणि नंतर जगामध्ये ही कंपनी फेमस झाली. आता इंडियाचा जर विचार करायला गेलं तर 1912 साली त्यांनी इंडियामध्ये त्यांची जर्नी सुरू केलेली आहे. ती पण एक डेअरी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी टायअप सुरू केला आणि त्याच्यामध्ये ते डेअरी प्रोडक्ट्स भारतामध्ये विकत होते. आता मित्रांनो, ही नेस्ले कंपनीतपर्यंत त्यांनी सुरुवात केली. परंतु ही कंपनी आज ज्या मोठ्या बलाढ्य काही बिलियन डॉलरची कंपनी बनलेली, ती अशीच नाही बनलेली. त्याच्यामध्ये त्यांनी काही मेजर पण केलेले, तुम्ही जर पाहू शकता याच्यामध्ये, अगदी 1947 साली मॅगीला त्यांनी अक्वायर केलं. त्याच्यानंतर 1950 साली क्रॉस आणि बॅकवेल ही जी कंपनी होती त्यांनी त्यानंतर अक्वायर केली. 1963 साली फिंडसला अक्वायर केलं. 1971 साली लिबेला अक्वायर केलं. 1977 साली अल्कॉन लॅबोरेटरीज ही जी फेमस होती कंपनी, तिला त्यांनी अक्वायर केलं. 1988 साली राऊंड ट्री मॅकॅन्टॉश ही कंपनी अक्वायर केली. त्यानंतर 2002 साली शेप अमेरिका ही सगळ्यात बलाढ्य कंपनी पण त्यांनी अक्वायर केली. लक्षात ठेवा, कुठलीही कंपनी तेव्हाच मोठी होती जेव्हा ती काळाच्या ओघामध्ये छोट्या छोट्या कंपन्यांना अक्वायर करते आणि स्वतःचा बिझनेस स्ट्रॉंग करत असते. त्यामुळे आज ही कंपनी एवढ्या मोठ्या लेवल आली. तुम्हाला माहिती आहे का की आजच्या कंडिशनला 3.5 लाखाहूनही जास्त जगभरामध्ये त्यांचे एम्प्लॉईज आहेत. आणि
जी काही फोर्डची 100 कंपन्यांची लिस्ट आहे, म्हणजे जगातल्या टॉप 100 कंपन्यांमध्ये यांचा 54वा नंबर लागतो, लक्षात ठेवा इतकी छान कंपनी ही. आणि आता हा स्टॉक स्प्लिट होतोय, त्यामुळे तुमच्या नजरेत येणार आहे. आणि तुम्हाला मी ऑलरेडी याचा चार्ट पण दाखवला की कशा पद्धतीने याने आजपर्यंतचा प्रवास केलाय. आता आपण थोडं आपल्या भारताविषयी बोलूया. लक्षात ठेवा या स्टॉकची इतकी महत्वाची माहिती का तुम्हाला सांगतोय, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अशी गोष्ट सांगणार आहे की याचं महत्व तुम्हाला याच्यामध्ये समजून येणार आहे. भारतामध्ये यांनी जो प्रवास सुरू केला होता 1912 साली, परंतु ऍक्च्युली यांनी 1961 साली स्वतःची एक डेअरी इंडस्ट्री फॉर्म केली पंजाबच्या मोगा येथे. आणि त्यानंतर त्यांनी त्याचा विस्तार झपाट्याने केला. पाहिला गेलं तामिळनाडू, कर्नाटका, हरियाणा, गोवा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश अशा 6 राज्यांमधून हे आता त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कार्यरत केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का यांच्याकडे 3000 जास्त प्रोडक्ट्स आहेत जे जगभरामध्ये विकतात त्यांच्या कंपन्यांच्या, म्हणजे नेस्ले ब्रँड आणि इतर ब्रँडच्या अंतर्गत. आता लक्षात ठेवा ही कंपनी एवढ्या मोठ्या लेवलला आलेली आहे, पण हा प्रवास एवढा नक्कीच सोपा नव्हता. 2015 साली तुम्ही पाहिलं असेल की मॅगीच्या विषयी थोडी कॉन्ट्रावर्सी झाली. ऍक्च्युली FSSAI ला मॅगीमध्ये काही लीड कंटेंट मोठ्या प्रमाणामध्ये सापडला की जो लहान मुलांसाठी थोडा घातक होता, त्यामुळे गव्हर्नमेंटने खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली आणि त्यावेळी हा स्टॉक खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडला. आता काही लोकांना वाटलं नेस्ले संपला की काय, तुम्ही ग्राफवर पण पाहू शकता कशा पद्धतीने हा एक मोठा क्रॅश तिथे आला होता. परंतु थांबेल आणि मागे वळून पाहिलं हा नेस्ले काय, त्यांनी तिथे काम केलं, लीडचं कंटेंट पण कमी केलं आणि पुन्हा मागी जोमाने आली. अजून पण मॅगी तुम्ही पाहिलं असेल की हे नूडल्स जे असतात याच्यामध्ये, तर मॅगी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकली जाते आणि आज पण इंडियामध्ये एक लिडिंग प्रोडक्ट आहे ह्या कंडिशनमध्ये किंवा ह्या प्रोडक्ट रेंजमध्ये. आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहतोय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला याच्यामध्ये एक आवर्जून सांगायला लागेल की ही जी कंपनी आली आहे याच्यामध्ये कंपनीचे स्ट्रेंथ्स काय आहेत. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर कंपनीकडे जवळपास 150 वर्षांपासून मोठा इतिहास आहे. कंपनीचे स्वतःचे प्रत्येक देशामध्ये R&D युनिट्स आहेत आणि तुम्ही पाहिलंच असेल की FMCG मधली एक सगळ्यात टॉपची कंपनी आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्याचे इंडियामधले कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत. तर नॉर्मली पाहिलं गेलं ब्रिटानिया असेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, डाबर, ITC, पार्ले अग्रो हे याचे टॉप कॉम्पिटिटर्स आहेत इंडियामधले. आणि याचा ऍक्च्युली आपल्याला थोडा फरक पाहायला मिळू शकतो हे कंपन्यांच्या याच्यामुळे काय होतं की कॉम्पिटिशनमुळे आपल्याला कुठलाही शेअर्स घ्यायचा आहे तर नेस्लेच्या तुम्ही विचार करताय तर त्याच्याबरोबर ह्या FMCG सेक्टरच्या कंपन्यांचा तुम्ही इथे विचार केला पाहिजे. आता तुम्हाला एक आणखीन छान स्टोरी सांगतो याच्यामध्ये की तुम्ही पाहिलं असेल की आजकाल आपण कॉफी पितो, पण ही कॉफी आणायचं कंपनी नेस्लेनेच केले. ऍक्च्युली कोकोआच्या बियांवर ब्राझीलमध्ये यांनी जवळपास 8 वर्ष काम केलं आणि त्याच्यामधून त्यांना एक चांगलं प्रोडक्ट फाइंड आउट झालं. 1938 साली जगामधली पहिली पावडराइज कॉफी करायचं काम ह्या नेस्लेच आहे. तेच तुम्ही आज नेस्कॅफे म्हणून पिता किंवा कुठेही गेलो तर नेस्कॅफेची कॉफी द्या असं आपण आवडीने सांगतो. का? तर हे ऍक्च्युली शोध लावायचं काम यांचं आणि आज जगभरामध्ये त्यांचा प्रोडक्ट तो अगदी जोमाने किंवा मार्केटमध्ये विकला जातो. आता मित्रांनो ही नॉर्मल माहिती होती. कंपनीचं फंडामेंटल पण पाहूया, कारण कुठलाही स्टॉक तुम्ही घेण्याचा विचार करताय तर ही माहिती असणं थोडं अगदी महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, कंपनीचं मार्केट कॅप 2,35,000 कोटीच्या घरामध्ये जवळपास. मार्केटमध्ये करंट प्राईस जर पाहायला गेलं तर 2700 रेंजमध्ये आणि स्प्लिट झाल्यानंतर आता 3000 ते 2500 ह्या रेंजमध्ये एक 2700 रेंजमध्ये येऊन जाईल. मित्रांनो कंपनीचा स्टॉकचा प्राईस टू अर्निंग रेशो 80 दिसतोय आम्हाला. ROCE जो कंपनीचा 138%, ROE रिटर्न ऑन इक्विटी जो आहे तो 108%. कंपनीची फेस व्हॅल्यू 10 आहे, पण स्प्लिट नंतर ते आता 1 होणार आहे लक्षात ठेवा. इंडस्ट्रियल PE 57 आहे. डेप्ट आहे कंपनीचं 288 कोटी. कंपनीचा टोटल विचार करायला गेलं तर अगदी ते नगण्य याच्यामध्ये. प्रमोटरचं होल्डिंग आहे कंपनीमध्ये अजूनही 62.8%, जे चांगलं मानलं जातं आपल्या रेशोनुसार. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ मागच्या 5 वर्षाचा विचार करताय तर 11% आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ मागच्या 5 वर्षाचा 14%. मित्रांनो म्हणजे एक कन्सिस्टन्सी कंपनी आजपर्यंत ही दाखवलेली आहे. आणि तुम्ही जर पाहायला गेले असेल हा चार्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय ना, तो मागच्या 14 ते 13 वर्षाचा प्रवास आहे कंपनीचा. याच्या कशा पद्धतीने हा स्टॉक 2000 पासून इथपर्यंत आलेला आहे मित्रांनो. आणि हेच तुम्हाला शिकायचं याच्यामध्ये की असे स्टॉक कसे फाइंड आउट करायचे, कारण हा एक कन्सिस्टंट दाखवणारा स्टॉक आहे. लक्षात ठेवा स्प्लिट झाल्यानंतर या स्टॉकमध्ये थोडा फॉल येण्याची शक्यता जास्त आहे, परंतु तुम्ही एक लॉंग व्हिजनचे आहात. तुम्हाला जर वाटतंय की एवढी सगळी स्टोरी ऐकल्यानंतर ह्या कंपनीचा इतिहास भरभक्कम आहे, कंपनीचा फंडामेंटल भरभक्कम आहे, तर येणाऱ्या काळामध्ये पण कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम करत राहू शकते, कारण इंडियामध्ये हा एक फेमस आणि मोस्ट
ट्रस्टेड ब्रँड आहे असे आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली मॅगीची आणि ती बनवणाऱ्या नेस्लेची स्टोरी, कारण हा स्टॉक स्प्लिट होतोय, नक्की तुम्हाला आणखीन स्वस्तात मिळेल येणाऱ्या काळामध्ये. लॉंग टर्मचा विचार करते तर अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये घेण्याचा विचार करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा, कारण तुमचे जितक्या जास्त कमेंट्स आणि लाईक्स येतील त्यामुळे आम्ही असे आणखीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत राहूया. धन्यवाद.